मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे दोन हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत आणि याचं फुटेज सुद्धा आता साम टीव्हीच्या हाती लागलंय. या दोन्ही आरोपींचे फोटोही समोर आलेले आहेत. संदीप देशपांडे शिवाजी पार्क मध्ये मॉर्निंग वॉक साठी निघाले होते. यावेळेला दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप आणि रॉड होते. हल्लेखोरांची झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. अज्ञातांविरोधामध्ये हत्येचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आज 11 वाजता संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. ही सीसीटीव्हीची दृश्य बघितली तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की हे हल्लेखोर जे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. आता पोलीस या हल्लेखोरांपर्यंत कधी पोहोचतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय हे दोन्ही हल्लेखोर जे आहेत ते सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. ही बघतोय आपण सीसीटीव्हीची दोन दृश्य आहेत. दोन सीसीटीव्हींचं फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे. यामध्ये हल्लेखोर जे आहेत ते पळून जाताना दिसत आहेत.